नमस्कार मित्रांनो, आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला आपले भाग्य बदलवणारे असे काही उपाय सांगणार आहे जे केल्याने तुमच्या सर्व समस्या व अडचणींपासून तुमची सुटका होईल। हे छोटे छोटे उपाय आहेत परंतु खूप प्रभावशाली आहेत, पण फक्त श्रद्धा व भक्तीपूर्वक हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात खूप सकारात्मक परिणाम जाणवतील। जर आपल्याला कशाचीही भीती वाटत असेल, आपल्याला धाडसी बनायचे असेल, तर हनुमानांना दररोज 5 लाल फुले जरूर अर्पण करावीत। त्याबरोबरच महादेवांचीही कृपा मिळवायची असेल, सकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन बेलाच्या पानावर पांढरे चंदन लावून ते बेलाचे पान महादेवांना अर्पण करावे आणि आपली भीती नाहीशी होण्याची प्रार्थना करावी। यामुळे आपली भीती नाहीशी होईल। देवघरात तुपाचा दिवा जरूर लावावा, तसेच कापूर व अष्टगंधाचा सुगंध घरात पसरवावा। प्रत्येक गुरुवारी व रविवारी शुद्ध तूप व गुळ कोळशाचे निखारे करून त्यावर टाकावा, यामुळेही घरातील वातावरण सुगंधी होईल। रोज रात्री शुद्ध तुपात बुडवलेल्या कापूराच्या 2 वड्या घरात लावाव्यात, यामुळे मानसिक टेन्शन असेल ते दूर होते व शांत झोप लागते। सुगंधांचा संबंध थेट आपल्या भावनांशी असतो, म्हणून घरातील वातावरण जर शुद्ध व सुगंधित असेल तर आपले मनही शांत व आनंदी राहते। महिन्यात 2 वेळा घरात लोबान व गुगलची धुनी करावी, यामुळे घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा निघून जाते आणि आजारांपासूनही आपले संरक्षण होते, तसेच घरात शांतता राहते। सुगंधामुळे आपले डोकेही शांत राहते। कोणत्याही शुक्रवारी एका कुलुपाच्या दुकानात जाऊन एक लोखंडी किंवा स्टीलचे कुलूप विकत आणावे, पण ते कुलूप उघडून न पाहता तसेच सिलपॅक घरी आणावे व तसेच ते खोके आपल्या बिछाण्याजवळ रात्रभर ठेवून द्यावे व शनिवारी सकाळी कोणत्याही मंदिरात नेऊन ते कुलूप ठेवून द्यावे आणि मागे न बघता तसेच आपल्या घरी परत जावे। जेव्हा कोणी व्यक्ती येऊन ते कुलूप हातात घेऊन उघडेल, त्यावेळी आपल्या भाग्याचे द्वारही आपोआप उघडले जाईल आणि यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी व संकटे दूर होतील। दररोज हनुमान चालीसा वाचावी। मंगळवार व शनिवारी हनुमानजींना वस्त्र अर्पण करावे, तसेच पणारसी पानाचा विडाही अर्पण करावा, यामुळे आपली अडलेली कामे मार्गी लागतात। हनुमान चालीसा वाचल्यामुळे पितृदोष, राहुदोष व मंगळदोष दूर होतातच, परंतु घरातील नकारात्मक ऊर्जाही निघून जाते। दररोज गाईला, कुत्र्याला, पक्ष्यांना, कावळ्यांना व मुंग्यांना त्यांचे भोजन दिल्यासही आपली अडकलेली कामे मार्गी लागण्यास मदत होते। गाईला दररोज भोजन दिल्यास घरात धनसमृद्धी व शांततेत वाढ होते। कुत्र्याला भोजन दिल्यास आपल्याला शत्रूंचे भय राहत नाही, शत्रुनाश होतो। कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते आणि असे मानले जाते की घरातील आजारी व्यक्तीवरील संकटही कुत्रा स्वतःवर घेतो। पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला द्यावी। कावळ्याला भोजन दिल्यास पितृदोष व कालसर्प दोष दूर होतात। त्याबरोबरच आपल्यावरील संकटे व अडचणी दूर होऊन आपल्या शत्रूंचाही नाश होतो। शनिदेवांना जर प्रसन्न करायचे असेल तर कावळ्याला भोजन जरूर द्यावे। पक्ष्यांना दाणे दिल्यास आपल्या नोकरी व्यवसायात लाभ होतो, घरातील वातावरण आनंदी होते। मुंग्यांना साखर व पीठ एकत्र करून टाकल्यास आपल्यावरील कर्ज मिटते। माशांना कणकेचे गोळे टाकल्यास आपल्या समृद्धीत वाढ होते। आपला समाजात मानसन्मान वाढावा असे वाटत असेल तर कबूतरांना तांदूळ द्यावेत। शुक्रवारी बाजरी खरेदी करावी व शनिवार पासून पक्ष्यांना कबूतरांना टाकायला सुरुवात करावी। घरातील भिंतींवर आनंदी परिवाराचा फोटो लावावा किंवा नैसर्गिक फोटो लावावा, ज्याकडे पाहून आनंद वाटेल। जर तुमच्यावर एका मागून एक संकटे येत असतील, एका संकटातून बाहेर पडल्यानंतर लगेचच दुसरे संकट समोर येऊन ठेपत असेल, तर एखाद्या प्रेत यात्रेबरोबर जाऊन येताना काही सुट्टे पैसे वरून मागे टाकत टाकत घरी यावे। घरी आल्यानंतर आंघोळ करून हनुमानांच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून कळत नकळत झालेल्या चुकांची व पापांची माफी मागावी। आपल्या संकटांची रेषा तेथून लगेच थांबते। काळशाच्या वाटीत तेल घेऊन त्यात आपले तोंड बघावे
व ते तेल कोणत्याही मंदिरात ठेवून यावे। 5 प्रकारची फळे घेऊन एखाद्या मंदिरात ठेवून यावे। घरातून महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर पडायचे असल्यास श्री गणेशाय नमः सांगून पुन्हा 4 पावले मागे यावे व नंतर घराबाहेर पडावे। यामुळे आपले काम नक्कीच यशस्वी होईल। घरातून बाहेर पडताना थोडासा गुळ खाऊन त्यावर पाणी प्यावे व मग घराबाहेर पडावे। यामुळे आपल्या कामात आपल्याला सफलता मिळेल। त्याशिवाय काळी मिरीचे काही दाणे घराबाहेर टाकून त्यावर पाय ठेवून बाहेर निघावे व मागे वळून पाहू नये। आपल्या कामात काही अडचणी असतील तर त्या लगेचच दूर होतील। जर कितीही प्रयत्न केले तरीही एखादे काम होत नसेल तर 19 शनिवारी पिंपळाच्या झाडाला दोरा गुंडाळावा आणि तिळाच्या तेलाचा दिवा लावावा। त्या दिव्यात 11 उडदाचे दाणे टाकावेत। त्याशिवाय दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडासमोर लावावा, परंतु पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श करावा, इतर दिवशी लांबूनच त्याचे दर्शन घ्यावे। जर घरात पैशांसंबंधी अडचणी येत असतील तर आपले मौल्यवान दागिने, पैसे, महत्त्वाची कागदपत्रे घराच्या उत्तर दिशेला ठेवावीत। उत्तर दिशा ही कुबेर देवांची दिशा आहे आणि कुबेर महाराज हे धनाचे देवता आहेत, म्हणून या दिशेला धन पैसे ठेवल्यास आपल्याला धनाची कमतरता कधीही जाणवणार नाही। त्याबरोबरच उत्तर दिशेला कुबेर यंत्राची स्थापना जरूर करावी, यामुळेही आपल्या धनाची आवक वाढते। मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा। तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। धन्यवाद।